साहेबांना भेटायला. त्यावेळेस एकदा ते म्हणले की म्हणजे मुलाला पाहिले का बरीच वर्ष, पवारांना राजकारण शिकवणे इतपत आपण मोठे झालेलो नाही, प्रत्येकाला तिथं काम करावं लागतं, आणि असं कधी मला नाही वाटत कधी असं झालं. रोहित पवार हे तुमचे जावई आहेत, तर रोहित पवारांना तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिले? रोहित पवारचे वडील आणि मी कॉलेजमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होतो. एकाच हॉस्टेलमध्ये राहत होतो, बरं, ओके. त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळेस प्रत्येक दिवाळीला बारामतीला जाणं व्हायचं, बरं, साहेबांना भेटायला. त्यावेळेस एकदा ते म्हणले की म्हणजे मुलाला पाहिले का बरीच वर्ष, म्हणलं नाही. त्यावेळेस ते नुकतंच मला वाटतं ग्रॅज्युएट होणार होते, त्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं. पण त्यानंतर तुम्ही म्हणजे प्रपोज करावं किंवा हे स्थळ आता घ्यावं म्हणजे मगर आणि पवाराचे संबंध नाही ते असं अगदी, कारण आपासाहेब पवारांना पण मी खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होतो. बरं, ते बीएससी ॲग्रिकल्चर होते पुण्याचे. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये जे ॲग्रिकल्चरचे शेवटच्या वर्षाची मुलं होती त्यांना एक लेक्चर असायचं, एक इमिजिएट पास्ट स्टुडंट आणि ओल्ड स्टुडंट. ओके. तर त्यात आपासाहेबांनी मी बऱ्याच वेळा हे केलेलं, कारण ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. बरोबर. कारण ते एक्सपर्टच होते त्याच्यात. अच्छा. आम्ही शेती करत असताना सुद्धा त्यांच्याकडे खूप वेळा गेलेलो आहे, कारण ते इरिगेशन सिस्टम्स किंवा डेअरीमधलं त्यांचं काम हे म्हणजे हे होतं आणि डिस्प्युटेबल होतं. आणि आमच्या कॉमन मित्रांनी ते सहज असं बोलतो बोलतो सुचवलं ते. पण तुमची कर्जत जामखेड जो रोहित पवारांचा मतदारसंघ आहे तिथे तुमची जमीन पण अशी चर्चा? हो, माझ्या बंधूंची आहे ना, म्हणजे आमच्या फॅमिलीची जमीन आहे ना. बरं, ओके. पण ती खूप आधी घेतलेली. याचा आणि रोहित पवार नाही संबंध? पवारांना राजकारण शिकवणे इतपत आपण मोठे झालेलो नाही. ओके. त्यांनी तो मतदारसंघ कसा निवडला तो खूप नंतर निवडला. बरं, आमची जमीन आधी बसली. खरं तर त्यांची अशी चर्चा होती की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मगरपट्टा आहे तो हडपसर मतदारसंघ ते निवडणार होते, तर असं काही होतं का? नाही, असं माझ्या ऐकण्यात काय आलं. ओके. म्हणजे आता मगरपट्टा आहे, इथं भरपूर मतदान आहे म्हणजे? नाही, असं नाही मला. तर तो सोपा जाऊ शकेल अशी? नाही, असं राजकारणात कुठलाही मतदारसंघ कोणालाही सोपा नसतो, प्रत्येकाला तिथं काम करावं लागतं. आणि असं कधी मला नाही वाटत कधी असं झालं. असं कधी झालं होतं? नाही, कर्जत जामखेड त्यांनी तो आधीपासून ठरवलेला होता असं मला वाटतं, पण त्याच्या आधी आम्ही तिथं गेलेलो होतो. अच्छा, ओके. खूप आधी गेलेलो होतो. पण म्हणजे एकदम म्हणजे तसा तो ड्राय एरिया होता, तिकडे जमीन घ्यायचं काय कारण म्हणजे एक उत्सुकता म्हणून? काय की हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट जर करायचे असेल, बरं, आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त शेतीतनं अनुभव घ्यायचा असेल तर ड्राय एरियामध्येच शेती करणं सोपं सोपं. त्यामुळे तुम्ही आधीच म्हणजे बंधूंना खूप आवड आहे त्याची. ओके. त्याच्यामुळे त्यांना तिची इच्छा होती तिथं घ्यायची. अच्छा. आणि बेसिकली हॉर्टिकल्चरसाठी म्हणून घेतली होती. जेव्हा तुम्ही नवीन